मालेगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी बिनविरोध। राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनलचा केला 13-4 ने पराभव। साताऱ्यातील अत्यंत चुरचुरीत समजली जाणारी कोरेगाव नगरपंचायतीच्या निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या। सातारा जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीचा अर्ज 4 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला होता। आज नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडी जाहीर करण्यात आली आहे। आमदार शशिकांत शिंदे यांच्या राष्ट्रवादी पॅनलला धक्का देत शिवसेनेने कोरेगाव नगरपंचायतीचा गड राखला आहे। कोरेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी दीपाली महेश बर्गे यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी सुनील बाळासाहेब बर्गे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला। दोघांची निवडही बिनविरोध करण्यात आली आहे। कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार शशिकांत शिंदे यांच्या राष्ट्रवादी पॅनलचा कोरेगाव विकास परिवर्तन पॅनलने 13-4 ने पराभव केला असल्याने कोरेगाव नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे पाणीपत करत शिवसेनेचा भगवा फडकला आहे। कोरेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोरेगावकरांनी या ठिकाणी प्रचंड मतांनी आज कोरेगाव विकास परिवर्तन पॅनलला या ठिकाणी भरघोस असं मतदान करून विजयी केलं। शासनाच्या निर्देशानुसार आज नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या या ठिकाणी निवड पार पडली। या कोरेगाव शहरातील पार्लमेंट बॉडीतल्या आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अशा पद्धतीची ही निवड केलेली आहे। कोरेगावच्या इतिहासात प्रथमच या ठिकाणी सामान्य माणसांचे विचार किंवा सामान्य माणसाला विश्वासात घेऊन या ठिकाणी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ठरवले गेलेले आहेत। मला विश्वास आहे नगरपंचायतीमध्ये निवडून आलेले सर्व सदस्य यांना बरोबर घेऊन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करतील आणि जनतेनं जो विश्वास दिला तो त्या ठिकाणी सार्थ ठरवतील। आपल्या सर्वांना माहिती आहे या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि नगरविकास मंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक घेतली होती। कालच जी बैठक झाली मुंबईमध्ये त्या बैठकीमध्ये कोरेगाव शहराला अजूनही भरघोस निधी देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला। मी शासनाचं या ठिकाणी खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो। कोरेगाव नगरपंचायतीची निवडणूक माननीय आमदार महेश जी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज लढली। त्यामध्ये साहेबांच्या प्रचंड जनतेने विश्वास ठेवून 13-4 अशा मोठ्या फरकानं आम्हाला विजय दिला आणि इथून पुढच्या काम करत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोरेगाव शहराचा राहिलेला पूर्ण गेल्या 10 वर्षात जो विकास झाला नाही तो विकास पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढच्या काळात आमची वाटचाल राहील। सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करते कारण की या कोरेगाव नगरीचे नगराध्यक्ष पदी मला सन्मानित केलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते। मी आत्ता आमदार साहेबांनी जो संकल्प केलेला आहे कोरेगाव नवीन निर्माण करीन त्याच्यावर त्यात सगळ्यांना सहभागी करून बरोबरीनं काम करीन त्यासाठी सगळ्यांचे आशीर्वाद सहकार्य माझ्यासोबत असावे एवढीच मी आशा व्यक्त करते। एवढे बोलून धन्यवाद। नमस्कार, मी कोरेगाव शहराचा प्रथम नगराध्यक्ष 2019 साली झालो। त्यानंतर बरेच नगरपंचायतीमध्ये उलथापालथ झाली। त्यानंतर मी आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला लागलो। आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमदारांना जे काम बोललं की ताबडतोब होणार असा ह्या आमदार आहेत आणि ही विजयाची हॅट्रिक आहे आणि इथून पुढं कोरेगाव हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जाईल। एवढं बोलून मी थांबतो। नमस्कार, मी विजया घाडगे मुख्याधिकारी कोरेगाव।
कोरेगाव नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक दिनांक 21/12/2021 व 18/1/2021 रोजी पार पडली. त्यानुसार कोरेगाव नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने 31/1/2022 च्या आदेशान्वये घोषित केला. त्यानुसार नगराध्यक्ष पद पदासाठी एकमेव अर्ज दीपाली महेश बर्गे यांचा दाखल झाला होता. तसेच आज दिनांक 10/2022 रोजी उपनगराध्यक्षाची नामनिर्देशन पत्र सादर करण्याची मुदत होती 10 ते 12. त्यामध्ये आत्तापर्यंत एकच अर्ज उमेदवारीचा अर्ज दाखल झालेला आहे. 12 वाजता उमेदवार घोषित करणार आहोत आपण नगराध्यक्षासाठी आणि 12:15 नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांची मत एकच अर्ज आल्यामुळे त्यांची एक निवड घोषित होणार आहे. 12:15 पीठासन अधिकारी माननीय प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सदरील हा कार्यक्रम पार पाडणार आहे.